महाराष्ट्र विधान परिषद चुनाव में बीजेपी ने सत्तारूढ़ महाविकास आघाड़ी को पछाड़ते हुए पांचों सीटों पर ऐतिहासिक जीत हासिल कर ली है। इस जीत को लेकर आज नई मुंबई बीजेपी कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़ा बजाते हुए जीत का जल्लोष किया। वाशी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर पटाखे फोड़े, मिठाइयां बांटी और जश्न मनाया। जिलाध्यक्ष रामचंद्र घरत और पूर्व सांसद संजीव नाइक ने इस जीत का श्रेय पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस को देते हुए दावा किया कि राज्य में जल्द ही बीजेपी की सत्ता वापस आएगी। देखिए रिपोर्ट। बीजेपी ने महाराष्ट्र की विधान परिषद चुनाव की पांचों सीटों पर ऐतिहासिक जीत हासिल कर ली है। इस जीत से बीजेपी कार्यकर्ता और पदाधिकारी उत्साहित हैं। आज नई मुंबई में बीजेपी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने वाशी के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर जीत का जल्लोष किया। इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक, जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, पूर्व मेयर सागर नाइक, युवा मोर्चा के जिलाध्यक्ष दत्ता गंगाले समेत तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद थे। बीजेपी नेताओं ने इस ऐतिहासिक जीत का श्रेय पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस को देते हुए यह भी दावा किया कि जल्द ही राज्य में बीजेपी की सरकार बनने वाली है। देवेंद्र फडणवीस साहबांची चाणक्य नीति ही पूर्ण महाराष्ट्र नाही तर देशाने बघितली। काही दिवसांपूर्वी राज्यसभेचे निवडणूक आणि अशक्य अशा परिस्थितीमध्ये 1000 जास्त निवडून आणणं, कालच्या निवडणुकीमध्ये 5वे आमचे उमेदवार लाड साहेब यांचा विजय हा निश्चित करून फडणवीस साहेबांनी सर्व महाराष्ट्र आणि देशाला दाखवून दिलं की भारतीय जनता पक्ष हे काय करू शकतो। नंबर गेम ज्याला म्हणतात आणि तो नंबर गेम हा आदरणीय फडणवीस साहेबांनी पूर्ण भारतीय जनता पक्षाला एक वेगळी ताकद निर्माण केलेली आहे। जो पाटीत खंजीर मित्रपक्षानं मारला होता त्याचा आदर्श बदला कालच्या या दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांनी करून दिला। आम्ही त्यांच्या या नेतृत्वाचं खूप कौतुक करतो आणि आदरणीय देशाच्या प्रधानमंत्री साहेबांना आम्ही निश्चित करून सांगतो की पुन्हा हा महाराष्ट्र भारतीय जनता पक्षमय होईल आणि येत्या काळामध्ये आपल्याला सर्व गोष्टी बघायला मिळतील। महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आधिपत्याखाली विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या। त्या निवडणुकीमध्ये आमचे 5ही उमेदवार भरघोस मताने निवडून आले। आमच्याकडे संख्या नव्हती, संख्या नसताना देखील आमचा 5वा उमेदवार निवडून आला आणि हे देवेंद्र फडणवीसमुळे साध्य झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस एक असं रसायन आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार मागच्या काळामध्ये चालवताना महाराष्ट्राला कुठेतरी नंबर 1 त्या ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि जवळजवळ आणला होता आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्शनमध्ये लोकांचं मँडेट हे भारतीय जनता पार्टीला होतं आणि त्या माध्यमातून शिवसेनेचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये आमदार जिंकले गेले। पण मध्येच शिवसेनेच्या या लालची लोकांनी देवेंद्र फडणवीस असतील भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खोपसलं आणि सत्ता हस्तगत केली। पण हे लोकांना पसंत नव्हतं, लोकांना तर सोडा, लोकप्रतिनिधी देखील पसंत नव्हतं, लोकप्रतिनिधी देखील भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होते हे आज सिद्ध झालेलं आहे। गेल्या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये देखील आमच्याकडे नंबर्स नव्हते, तरी देखील देवेंद्र फडणवीसची रणनीतीमुळे आम्ही जिंकलो। आणि आजची अशी परिस्थिती आहे, आपण सगळ्यांनी पाहिले असेल की परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीसाठी विराजमान होत आहेत। शिवसेनेचे तुकडे तुकडे झालेले दिसत आहेत। आज सकाळपासून मला देखील नवी मुंबईतील प्रमुख शिवसेनेच्या नेत्यांचे फोन आले की आम्ही ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आहोत, एकनाथ शिंदे साहेब जे सांगतील तिथे आम्ही येणार आहोत। अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभं राहणं त्यांनी मला सांगितलं। असे अनेक फोन येत आहेत, येऊन गेलेत, अशा प्रकारची परिस्थिती नवी मुंबईत देखील तयार झालेली आहे। आणि खरंच असं बोलावं लागेल, शिवर तो झुंड में आता है, शिवर तो झुंड में आता है, टायगर अकेला आता है और वो टायगर देवेंद्र फडणवीस है, असं याच्या माध्यमातून मला सांगितलं। की सकाळी मला नगरसेवक असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील, यांचे फोन येऊ लागलेत। त्यांचं असं म्हणणं आहे की जिथे आमचे नेते जातील, म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जातील, तिथे आम्ही येणार आहोत,
याचाच अर्थ भारतीय जनता पार्टीकडे आता शिवसेनेचा मोठा ओघ या नवंबरीत लागणार आहे. आणि या नवंबरीत आल्यानंतर सन्माननीय आमचे नेते दादा गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय आमच्या नेत्या ताई मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर बैठका करून मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये विजय संपादन करू. महाराष्ट्र में भी नहीं तो पूरे देश में भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं में जश्न का माहौल है, क्योंकि महाराष्ट्र में जिस तरीके से सरकार बनाई गई थी, जनता ने चुन के दिए हुए जनमत को नकार कर जो सरकार बनाई थी, इससे पूरे देश में एक रोष था और पूरे देश की जनता की नज़र महाराष्ट्र की ओर थी. और माननीय देवेंद्र जी ने जो दो चुनाव राज्यसभा और कल विधान परिषद का चुनाव जो है, वो जो चुनाव जीत नहीं सकते थे वो चुनाव उनके उन्होंने जीत के दिखाया है. मतलब जो चीज़ नामुमकिन थी उसको मुमकिन करके दिखाया है, और इस नामुमकिन चीज़ को मुमकिन करने की वजह से भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ताओं का हौसला बढ़ चुका है. और जल्द से जल्द महाराष्ट्र सरकार पर भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी और देवेंद्र जी फडणवीस महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.